दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दत्त हा शब्द दत्त आणि अत्रेय या दोन शब्दांनी बनलेला आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा म्हणजे श्री दत्तात्रेय। अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा। श्री दत्तात्रेयाच्या जन्माविषयीच्या विविध कथा प्रचलित आहेत। या सगळ्या कथांमधनं श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचा पुत्र व विष्णूंचा अवतार आहे हा मात्र बोध होतच असतो। पहिली कथा अशी आहे की अत्री ऋषींनी पुत्र प्राप्तीसाठी वृक्षकुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पळून निघाले। अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले। अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण पुत्र रूपाने जन्म घ्यावा। तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासनं सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासनं दत्त आणि शिवापासनं दुर्वास हे तीन पुत्र अनुसयेच्या उदरी जन्माला आले। ही श्री दत्त जन्माची एक कथा ब्राह्मण पुराणात सांगितलेली आहे। त्रि ऋषींनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची पुत्र प्राप्तीसाठी आराधना केली। ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवांना विनवले की आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मग मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी। देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास असे तीन पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली। दत्तात्रेयाच्या जन्माची आणखीन एक कथा प्रसिद्ध आहे। ती अशी की राहूंनी सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली। अत्रींनी सूर्याला राहूच्या मगर मिठीतनं सोडवले आणि पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली। अत्रींच्या या महत् कार्यामुळे संतुष्ट झालेले शिव व विष्णू यांचा अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्री ऋषींच्या घरी जन्म झाला। श्री दत्तात्रेयाची उपासना सुमारे 1000 ते 1200 वर्षापासून संपूर्ण भारतामध्ये दत्तभक्त करतच आहे। विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहेच। महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्त प्रभूची उपासना करताना दिसत असतात। श्री दत्त संप्रदायातील साधक अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतात। अवधूत हे दत्तात्रेयांचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळातच जगणारा असा आहे। दत्त संप्रदायाचे उपास्य दैवत असलेले दत्तात्रेय हे गुरुदेव असून त्यांची उपासना गुरु स्वरूपातच असायला हवी। श्री गुरुदेव हा त्यांचा जयघोष आहे। त्रिपुरा रहस्याचा ज्ञानखंड, दत्तप्रबोध, दत्त महात्म्य या ग्रंथांमध्ये दत्त संप्रदायांचे तत्वज्ञान ग्रंथित केलेले आहे। गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या आचारधर्माचे विवरण करणारा आहे। असे असून अवधूत गीता, जीवनमुक्त गीता, गुरुगीता या संग्रहातही संप्रदायाचे सिद्धांत सविस्तर नमूद केलेले आहेत। श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये एकूण 7491 ओव्या आहेत व 51 अध्याय आहेत। काही ग्रंथांमध्ये 53 अध्याय पण आलेले आहेत। याचे संक्षिप्त सार म्हणजेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी आहे। मोठ्या पोथीचे सर्व अध्याय संक्षिप्त स्वरूपामध्ये 51 अध्याय आणि 700 ओव्यांमध्ये सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये कथन केलेले आहे। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज यांनी त्यांच्या चरित्राचे मुक्त वाचन करण्याकरिता म्हणून शके 1825 म्हणजेच इसवी सन 1903 मध्ये कार्तिक महिन्यात श्री गंगातीरावर श्री क्षेत्र
ब्रह्मवर्त येथे हे कथन केलेले आहे. गुरुचरित्र आणि गुरु लीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायांमध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून मानले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये 53 अध्यायाची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन हे अनिवार्यच आहे. अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन यामध्ये केलेले आहे. दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्यामुळे हा ग्रंथ वरद ग्रंथ असून त्याला श्री गुरूंनी भक्त काम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे. पहिल्या अध्यायामध्ये प्रथम गणेश स्तुती, सरस्वती स्तुती आणि माझे नाव सरस्वती म्हणून माझ्यावर विशेष प्रेम भाव असावा अशी विनंती श्री नृसिंह सरस्वती गंगाधरांनी केलेली आहे. हे मूळचे कानडी भाषिक असून त्यांनी आधी वडीलधाऱ्यांना, आई वडिलांना नमन करून वंश परंपरा सांगत आपल्या गुरूंना वंदन केलेले आहे. गुरुवाक्य हीच माझी कामधेनू असून 7 दिवसात ही कथा ऐकली अथवा वाचली असता संसार बंधन सुटते ही ग्वाही त्यांनी भक्तांना दिली होती. आई जशी मुलाच्या अपराधांची क्षमा करून त्याला पोटाशी घेते त्याचप्रमाणे गुरु भक्तांचे अपराध पोटात घेत असतात. श्री गुरु भक्तांच्या हृदयात नेहमीच राहत असतात. गुरूंची काकुळतीने प्रार्थना केली असता गुरु समोर प्रत्यक्ष प्रकट होत असतात. हे प्रमाण गंगाधरांनी पटवून दिलेले आहे. श्री गुरुचरित्राच्या 4 अध्यायात असे म्हटलेले आहे की ब्रह्मदेवाचे जे 7 पुत्र होते त्यात अत्री हे प्रमुख. त्यांची पत्नी अनुसया ही रूपवती, पतिव्रता, पतिसेवा तत्पर होती. मनापासून अतिथी सेवा करणे हा तिचा आचार धर्मच होता. अशा प्रकारे अनुसया माता आणि अत्री ऋषींची महती या गुरुचरित्रामध्ये आलेली आहे. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्यामुळे आणि श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्यामुळे दोघांच्याही चमत्कार पूर्ण लीलांचे वर्णन श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये ठाई ठाई केलेलेच आढळते. याशिवाय यात व्रतवैकल्य सांगितलेली आहे, यात्रांची वर्णने पण आलेली आहेत, ब्राह्मणांचा आचार धर्म विस्ताराने कथन केलेला आहे. यात अश्वस्थ, औदुंबर, भस्म महिमा या सगळ्या गोष्टींचे वर्णन आलेले आहे. श्री गुरुचरित्र ग्रंथामध्ये शिवपूजेचे महात्म्यही विशद केलेले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवारचे व्रत, भस्मलेपन इत्यादींच्या तपशीलवार माहिती या ग्रंथामध्ये आलेलीच आहे. या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्य शिकवलेली आहे. त्यापैकी पतिव्रत्य हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर आतिथ्य हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढविण्यासाठी गुरुचरित्रामध्ये कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळून येतच असतात. गुरुचरित्रात वाङ्मय सृष्टीतून एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी ही परमेश्वरी शक्तीनेच भरलेली आहे. कोणी प्रखर विरक्ती आणि अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करेल त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाचे होतीलच. हे त्रिवार सत्यच आहे. साहजिकच हा ग्रंथ हा सिद्ध मंत्र असल्याने अनुभूती पारायणकर्त्यांना आल्याशिवाय राहतच नाही. या ग्रंथातील तत्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. आपलीच बरी वाईट कृत्ये आपल्यालाच तारतात किंवा मारत असतात.
हेच तत्व या ग्रंथामध्ये पुन्हा पुन्हा पटवून दिलेलेच आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितलेले आहे। याचेच कारण असे की हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरुण जाण्यास सहाय्य करत असते। थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष विदुषी ॲनी बेझंट असे म्हणतात की गुरुचरित्राचे एक एक ओवी म्हणजे एक सिद्ध मंत्रच आहे। त्याच्या उच्चारणाने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगांचे चिदाकार किंवा विचार लहरी हो। या कंपन लहरी इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींपेक्षा जास्तच प्रभावी असतात। गुरुचरित्राच्या पथनाने निघालेल्या कंपन लहरी व सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात हेही प्रयोगांती यांनी सिद्ध करून दिलेले आहे। श्री नृसिंह सरस्वती हे जरी गुरुचरित्राचे चरित्र नायक असले तरी त्यांचा पूर्व अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री श्रीपाद वल्लभ यांच्या जीवनातील काही ठळक घटनाही या ग्रंथात आलेल्याच आहेत। चौथ्या अध्यायामध्ये दत्तावताराची कथा उलगडून सांगितलेली असून 5 ते 10 अध्यायापर्यंत श्रीपाद श्री वल्लभांचे रोचक भाषेत एक चित्र रेखाटलेले आहे। परंतु विशेष असे म्हणजे गुरुचरित्राशिवाय अन्य कोणत्याही ग्रंथात याचा उल्लेख आलेलाच नाही। श्री नृसिंह सरस्वतींचे जीवनचरित्र 11व्या अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत नमूद केलेले श्री दत्तात्रेयांनी 24 गुरु केलेले आहेत। या 24 गुरूंकडूनही काही ना काही गुण त्यांनी संपादन केलेले आहेत। जगद्गुरु होण्यासाठी त्यांनी प्रचंड तपश्चर्या साधना आणि तीर्थाटन केलेले आहे। जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण असे एकनाथांनी म्हटलेले आहे। भगवतकारांनी पण या 24 गुरूंचा श्लोकामध्ये उल्लेख केलेला आहे। श्री दत्ताच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी व 4 श्वान म्हणजे 4 वेदांचे प्रतीक आहे। श्री दत्तगुरूंनी पृथ्वीला आपले गुरु मानले होते। पृथ्वीप्रमाणे सहनशील व सहिष्णू असावे अशी तिच्याकडनं त्यांनी शिकवण घेतली होती। तसेच त्यांनी अग्नीला गुरु मानून आपला देह हा क्षणभंगूर आहे अशी शिकवण त्यांनी अग्नीच्या ज्वालेपासून घेतली होती। अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे अस्तित्व आहे ते पाहण्यासाठी श्री दत्तगुरूंनी 24 गुरु केले होते। श्री दत्त दररोज खूप भ्रमण करत असतात। ते स्नानासाठी वाराणसीला चंदनाची उटी लावायला प्रयागला तर दुपारची भिक्षा कोल्हापूरला मागत असतात व दुपारचे जेवण पांचाळेश्वर व बीड या जिल्ह्यामध्ये ते करत असतात। तांबूल भक्षणासाठी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये राक्षस भुवन येथे ते जात असतात तर प्रवचन व कीर्तन ऐकण्यासाठी नैमिष्य अरण्यात बिहार येथे ते पोहोचत असतात। निद्रेसाठी मात्र माहूरगडावर ते जात असतात व योग साधनेसाठी ते गिरनार पर्वतावर वास्तव्य करत असतात। ते क्षणात कोठेही अंतर्धान पावत असतात आणि क्षणात कोठेही प्रकट होत असतात। श्री दत्तात्रेय हे एक असे दैवत आहे ज्यांचे अस्तित्व चिरंतन आहे। हे सर्व समावेशक आहेत आणि सर्वांना सामावून घेणारेच आहेत। त्यांच्या समन्वयाधी दृष्टिकोन सामाजिक नैसर्गिक मानसिक भावनिक आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी सहाय्यकारीच आहे। त्यांचे हे विभूतिमत्व अत्यंत प्रत्ययकारी आहे। दत्तात्रेयांचे 24 गुरु म्हणजे मानवी शरीरातील 24 शक्ती केंद्रांचे प्रतीक आहे। प्रत्येक मानवी शरीर म्हणजे सर्व विश्वाची एक प्रतिकृतीच आहे। जे पिंडी ते ब्रह्मांडी असेच म्हटले जाते। साधनेमुळे आणि उपासनेमुळे ही केंद्रे जागृत होत असतात। त्यामुळे माणसाच्या शक्तीमध्ये वाढ होत असते। त्याला पंचमहाभूतांचे सहकार्य मिळत असते। सृष्टीचक्राशी त्याचा समन्वय होत असतो। त्याची कार्यक्षमता वाढत असते। जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाढत असतो। एकंदरीत त्या व्यक्तीचे जीवन प्रगल्भ होते व जाणीवा नेणीवा यातील अंतर कमी होत जाऊन ती व्यक्ती परिपूर्ण होण्यास सुरुवात होऊ लागते। गुरुचरित्रातील कित्येक ओव्यांना मंत्रांचे सामर्थ्य आहे किंवा हा सगळा ग्रंथच प्रभावी मंत्र आहे असे मानले जाते। गुरुचरित्राचे पारायण कसे व किती दिवसात करायचे त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र साराचे पारायण
कसे करायचे हे प्रत्येक पोथीमध्ये दिलेलेच आहे. योग, ज्ञान, संन्यास, वैराग्य, सातत्य, चिकाटी, चमत्कार व कडक शिस्त व शिस्तीचे कडक आचरण म्हणजेच गुरुचरित्र होय. या सगळ्या गोष्टींचे एकत्रित करून सामान्य माणसाला योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या पोथीमध्ये केलेला आहे. भक्ती, मुक्ती, अनन्य साधारण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करून साकल्याने विचार करावयास लावणारे हे दैवतच आहे. आपण देवळात जातो तेथे आपण प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा म्हणजे मानवी मनाच्या भक्तीचा एक मार्ग आहे. प्रदक्षिणा हा मानवी मनाच्या भक्तीचा देवाबद्दलची एक कृतज्ञता प्रकट करण्याचा योग्य मार्ग आहे. म्हणूनच देवळात गेल्यावर त्या देवतेच्या भोवती चहूबाजूंनी प्रदक्षिणा घातली जाते. देवाबद्दलची भक्ती, प्रीती, आदर, कृतज्ञता, भावनांचे इत्यादी प्रकटीकरण याने होत असते. बरेच ठिकाणी पालखीमध्ये देव घालून पण देवळाभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात. डोंगराला अथवा पर्वताला पण प्रदक्षिणा घातल्या जातात. प्रदक्षिणा घालणे हे एक उपासनेचे आणि भक्तीचे अंगच आहे. विनम्रता, कृतज्ञता, श्रद्धा, प्रार्थना यांचा मनोरम आविष्कार म्हणजे प्रदक्षिणा होय. प्रदक्षिणा किमान 3, 5, 7, 11, 21, 51, 63 अथवा 108 अशा घातल्या जातात. मनातील कुविचारांचा त्याग करून सन्मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरत असतात. अर्थातच याबरोबर ऐहिक आणि प्रापंचिक जीवनातील समस्या सोडविण्यासाठी प्रदक्षिणा उपयुक्त ठरत असतात असे बरेच ठिकाणी वाचण्यात आलेले आहे. देवळात गेल्यावर आपण देवाभोवती प्रदक्षिणा घालतो. परंतु जिथे मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्र आहे आणि ज्या स्थानांचे आध्यात्मिक व धार्मिक महत्व जास्त आहे अशा ठिकाणांभोवती केलेल्या प्रदक्षिणांना आपण परिक्रमा असे म्हणत असतो. नर्मदा परिक्रमा, कर्दळीवन परिक्रमा, गिरनार परिक्रमा, वज्र परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, त्र्यंबक परिक्रमा इत्यादी या सर्व श्रुतच आहेत. समाजातील विविध स्तरातील जनसमुदायांना एकत्र जोडणारी अशी दत्त परिक्रमा आहे. जे जे भेटिले भूत ते ते मानिजे भगवंत. अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंत हा आहेच. प्रत्येक व्यक्तीमध्ये दत्त हे आहेत. प्रत्येक व्यक्तीने असे म्हटले पाहिजे, चांगुलपणाचा, देवत्वाचा, सत्विकतेचा अंश प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेच. तो फुलवण्याचे काम प्रत्येकाला करायचेच आहे. दत्त परिक्रमेमुळे साधकाचे जीवन उजळूनच निघत असते. साधक सुवर्णरूपी होतो. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची अनुभूती असते. श्री दत्त परिक्रमा ही अशीच परिक्रमा आहे. दत्तात्रेयांच्या बरोबर त्यांचे विविध अवतार, त्यांचे शिष्य, दत्त सांप्रदायिक सत्पुरुष या सर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपल्या भक्तांवर अकारण प्रीती करत असतात, त्यांना बळ देत असतात, त्यांच्या समस्येतून त्यांना सोडवत असतात व त्याला भक्ती मार्गावर पुढे घेऊन जात असतात असेच मानले जाते. दत्त परिक्रमा ही परिक्रमा मानवाची शक्ती केंद्रे जागृत करत असते असे दत्त भक्तांचा अनुभव आहे. जी व्यक्ती दत्त परिक्रमा करत असते ती व्यक्ती प्रत्येक दत्त क्षेत्राच्या ठिकाणी वास करून तेथील अनुभूती भरभरून घेऊन ती व्यक्ती स्वतःमधील शक्ती केंद्रे जागृत करीत असते. तीर्थस्थानांना भेट देऊन मनाला शांतता लाभत असते आणि प्रसन्नता निर्माण होत असते. श्री दत्त परिक्रमेमध्ये सर्वात जास्त काळ आपण कृष्णा नदीच्या सानिध्यामध्ये असत असतो. श्री दत्तात्रेयांना पर्वतांप्रमाणे नद्यांचेही फार आकर्षण आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांचाही अधिकाधिक काळ कृष्णा नदीच्या सानिध्यातच गेला होता. कृष्णा नदी बरोबरच भीमा आणि नर्मदा या दोन मोठ्या नद्याही दत्त परिक्रमेमध्ये यांचाही सहवास घडतच असतो. गाणगापूर येथे भीमा अमरजा यांचा संगम आहे. भीमा नदी शेवटी कृष्णा नदीलाच जाऊन मिळत असते. गुजरात राज्यात आपल्याला नर्मदा नदीचे विहंगम दृश्य दर्शन घडत असते. याच बरोबर दत्त परिक्रमे दरम्यान गोदावरी नदीचे पण
दर्शन घडत असते. इतर अनेक लहान मोठ्या नद्यांचे या दत्त परिक्रमेमध्ये दर्शन लाभत असते. निसर्गाचे मनोहरी दर्शन सर्व भक्तांना मिळतच असत. अहम ब्रह्मास्मी असे अध्यात्मशास्त्र सांगत असते. याचा अर्थ मी ब्रह्मस्वरूप आहे. येथे मी याचा अर्थ मी म्हणजे सचेतन शरीराचे नियंत्रण करणारा आत्मा होय. आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरूपे नाहीतच. आत्मा किंवा परमात्मा निर्गुण निराकार असल्याने भगवंताचे प्रतिनिधित्व स्वरूप म्हणजेच आपले सद्गुरु. साधकांना सद्गुरूंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्म रूपाने साधकाजवळच असतो. मानसपूजा ही दत्त संप्रदायांमध्ये फारच महत्वाची मानली जाते. मानसपूजेमध्ये सचेतन सद्गुरु मनपटलावर आणून नित्य नियमाने त्यांची मानसपूजा केल्याने सद्गुरु संवादही करू लागतील व तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शन होऊ लागेल असे बरेच ठिकाणी उल्लेख आलेला आहे. साधकाच्या हृदयामध्ये सद्गुरूंची वस्ती असतेच. हे वायुसूत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातील प्रभू रामचंद्रांची मूर्ती सीतामाईस दाखवली होती यावरून स्पष्ट होते. अशा प्रकारे साधकाला हृदय कमलावर सूक्ष्म रूपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरूंना सचेतन देहस्वरूपात कल्पनेने निर्माण करून मानसपूजेचा प्रारंभ केला असता त्यांना अशी अनुभूती येत असते. पहाटेची वेळ मानसपूजेसाठी अत्यंत महत्वाचीच असते. अशा वेळी सुखासन घालून बसावे, चंद्रचक्षु बंद करावे, अंतर्मुख होऊन कल्पना करण्यास प्रारंभ. मानसपूजेमध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सद्गुरु सोडून आपल्याला दुसरा कुठल्याही ध्यास नसावा. मूल जसे आपली प्रत्येक गोष्ट आपल्या आईला सांगून करत असतो तसेच आपली प्रत्येक गोष्ट सद्गुरूंना सांगून करावयाची सवय आपल्याला लावावी लागते. सद्गुरूंची सचेतन मूर्ती मनचक्षुपुढे आणून षोडशोपचार पूजा करावी. मानसपूजेमध्ये बाह्य पूजेतील सर्व उपचार म्हणजेच उत्तम वस्तू फुले व नैवेद्य आपल्या कल्पनेने उत्तम निर्माण करून मनातल्या मनात आणि अत्यंत शुद्ध व पवित्र भावनेने ते सद्गुरूंना अर्पण करावे. पूजा आटोपल्यावर सद्गुरूंच्या सचेतन मूर्तीचे विसर्जन न करता तिला आपल्या हृदयात विश्रांती द्यावी. तुमच्याशिवाय मला दुसरे कोणीच नाही अशा भावनेने अनन्य शरणागत होऊन मानसपूजा करावी. मानसपूजेच्या शेवटी आपल्या हृदयात सद्गुरूंची सचेतन मूर्ती स्थापन केल्यावर दिवसभर सतत आपल्या सानिध्यात सद्गुरु आहेत, आपल्याशी बोलत आहेत अशी आपल्याला अनुभूती येऊ लागते. आपली प्रत्येक कृती ते पाहत आहेत, आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत. आपली कृती बरोबर असली तर ते अनुमोदन देत आहेत. आपली कृती चुकीची असेल तर तसे ते सांगत आहेत असा पक्का भाव म्हणजेच मानसपूजा होय. ही भावना दिवसभर मनात धरून दिवसाचे सर्व व्यवहार सद्गुरूंना सांगून करावयाचे अशीच आपल्याला सवय लावून घेणे हे मानसपूजेमध्ये फार आवश्यक असते. अवधूत चिंतने श्री गुरुदेव दत्त.